मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज 1000 कोटी रुपयांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. दरम्यान या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. लोकसभा निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून आश्वासनांची खैरात करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी केलाय असा आरोप विरोधकांनी केला. तर राजीव आवास योजना ही दिशाभूल करणारी योजना असल्याची टीका स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी केली. त्याचबरोबर खड्डे नूतनीकरण प्री मॉन्सून मॅनेजमेंट स्टॉर्म वॉटर ड्रेनेज शहरातल्या बागा नाले यासाठी 1000 कोटी रुपये खर्च केले जातील असंही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीच्या आचारसंहितेत मुंबईची विकास कामांचे अडू नये आणि विशेष करून रस्त्यांची कामं पर्जन्य स्टॉर्म वॉटर ड्रेनची कामं आणि काही गार्डनची कामं ही ह्या पावसाळ्यापूर्वी होणं अत्यंत जरुरीचे आहे. जर आचारसंहिता डिक्लेअर झाली तर ती मेपर्यंत आचारसंहिता राहील आणि त्यानंतर पावसाळा चालू होईल. तर पावसाळ्यापूर्वी मुंबई शहरात खड्ड्यांचं वातावरण होऊ नये आणि खड्डे निर्माण होऊ नये त्याकरता गेले वर्षभर मुंबई महानगरपालिकेच्या रस्ते विभागाने ज्या निविदा प्रक्रिया केल्या होत्या त्या अंतिम टप्प्यात होत्या. म्हणून आज त्या संपूर्ण प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केले. त्यात केवळ हीच भावना होती की मुंबईकरांचा विकास जी कामं आहेत ती आचारसंहितेमध्ये अडकू नये त्याकरता आज हे सर्व प्रस्ताव पारित करण्यात आले. ऑल ओव्हर संपूर्ण बजेटचा आपण पाहणी केली तर जवळजवळ 18 ते 21% इंडिव्हिज्युअल प्रत्येक म्हणजे विभागामध्ये तेवढंच खर्च झालेला आहे. आज आपण जाहिराती करणार की आम्ही 2000 कोटी रुपयाचे रस्ते बनवणार, परंतु ॲक्च्युअलमध्ये लोकांपर्यंत ते 2000 कोटीचे रस्ते पोहोचत आहेत का? आता विविध योजना ते आणणार. हॉस्पिटलमध्ये जर त्यांनी 1700 कोटी रुपयाचं बजेट दाखवलेलं आहे तर 1700 कोटीचं काम होत नाही आहे. प्रत्यक्षात जे काम आहे 17 ते 20% पर्यंतच काम होत आहे आणि नुसतं आकडे फुकून दाखवणार.